येत्या रविवार म्हणजे 21 जूनचा दिवस खगोलप्रेमींसाठी खास आहे, कारण या दिवशी पुन्हा एकदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. आता हे कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे, ते कुठून दिसणार आहे आणि तुम्ही ते कसं बघू शकता, ही सगळी माहिती देण्यासाठीच, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हा व्हिडिओ तयार केलाय. अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र असे सरळ एका रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो, म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. ग्रहणाच्या स्थितीमध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे आणि ते नेमके सरळ रेषेत आहेत का, तसंच तुम्ही पृथ्वीवरती नेमके कुठे उभे आहात, या 3 गोष्टीवरती तुम्हाला कसं ग्रहण दिसणार आहे हे अवलंबून असतं. पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकोळला जातो, त्याला खग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकला जात असेल तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. आणि या सगळ्यापेक्षा कंकणाकृती सूर्यग्रहण हे थोडंसं वेगळं असतं. तर इथे चंद्राची सावली जिथे थेट पडली आहे तिथे खग्रास स्थिती दिसते आणि चंद्राची उपछाया पडलेली आहे तिथे खंडग्रास स्थिती दिसते. पण कंकणाकृती सूर्यग्रहण असतं त्यावेळेला चित्र काहीसं असं असतं आणि हा जो भाग आहे इथून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं तर बाकीच्या भागामध्ये खंडग्रास ग्रहण त्याच वेळेला पाहायला मिळतं. एरवी चंद्र सूर्यापेक्षा अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे, पण तो पृथ्वीपासून जवळ आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्राचा आकार साधारण एकसारखाच दिसतो. आणि म्हणूनच खग्रास स्थितीमध्ये चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं. पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा मात्र काहीशा लंब गोलाकार आहेत आणि चंद्र ज्या वेळेला या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूच्या जवळ असतो अशा वेळेला पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार हा सूर्यबिंबापेक्षा थोडासा लहान दिसतो. आणि या दरम्यान जर सूर्यग्रहण झालं तर तेव्हा कंकणासारखी म्हणजे एका बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते, त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. आणि ती जी अवस्था असते सूर्याची त्याला काही जणांनी रिंग ऑफ फायर किंवा अग्निवलय, अग्निकंकण अशी नावं सुद्धा दिलेली आहेत. एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान 2 ते 5 सूर्यग्रहण पाहता येतात आणि त्यातलं एखाद दुसरंच हे खग्रास ग्रहण असतं आणि ते सुद्धा सगळ्याच देशांमधनं दिसत नाही. त्यानंतर कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी तर त्याही पेक्षा दुर्मिळ असते. 15 जानेवारी 2010 रोजी कन्याकुमारीच्या परिसरामधन कंकणाकृती सूर्यग्रहण दिसलं होतं. गेल्या वर्ष अखेरीस म्हणजे 26 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसलं होतं आणि आता मात्र 6 महिन्यात दुसऱ्यांदाच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग येतोय. पण त्यानंतर पुढची जवळपास 11 वर्ष भारतातनं कंकणाकृती पद्धतीचं ग्रहण दिसणार नाहीये. येत्या रविवारी दिसणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती दक्षिण सुदान, इथिओपिया, येमेन, सौदी अरेबिया, ओमान, पाकिस्तान या देशांमधल्या काही भागांमधून दिसेल आणि भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातल्या काही भागांमधनं हे ग्रहण कंकणाकृती स्थितीमध्ये दिसणार आहे. तर बाकीच्या ठिकाणी भारतामध्ये हे खंडग्रास स्थितीत ग्रहण दिसणार आहे. भारतातून साधारण 6:15 ते 2:15 या वेळेमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. पण मी मुद्दाम कुठली स्पेसिफिक वेळ सांगत नाहीये, कारण तुम्ही कुठे राहता यानुसार वेळेमध्ये थोडाफार बदल असू शकतो. हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये 12:01 ते 12:02 असं 1 मिनिट भरापर्यंत हे ग्रहण कंकणाकृती स्थितीमध्ये दिसणार आहे. तर महाराष्ट्रामधनं खंडग्रास ग्रहण दिसण्याच्या वेळा तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आत्ता पाहू शकता, जरूर नोट डाऊन करून ठेवा आणि ग्रहण पहा. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका, कारण सूर्याच्या तीव्र किरणांचा डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. ग्रहण पाहण्यासाठी खास फिल्टर लावलेले चष्मे मिळतात आणि ते घालूनच तुम्ही ग्रहण पाहायला हवं. किंवा पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एका पडद्यावरती पाडून, कागदावर पाडून तुम्हाला ग्रहणाची स्थिती पाहता येते. एरवी हौशी खगोलप्रेमी ग्रहण पाहण्यासाठी जिथे ते सर्वोत्तम स्थितीत दिसेल अशा जागी जातात. मी स्वतः सुद्धा 2010 सालचं कंकणाकृती ग्रहण पाहण्यासाठी कन्याकुमारीला गेले होते आणि गेल्या वर्ष अखेर झालेलं कंकणाकृती ग्रहणच होतं ते सुद्धा. ते पाहण्यासाठी मी केरळला गेले होते, कामानिमित्त कोचीला गेले होते आणि त्यावेळेला जाताना आधी विमानामधनं मला ग्रासित सूर्य पाहता आला, त्यानंतर मग विमानतळावरून बाहेर पडल्या पूर्ण स्थितीत
आपल्या ग्रहणाची दृश्य सुद्धा टिपता आली होती. ती काही मिनिटं मी कधीच विसरू शकणार नाही, कारण ते दृश्य तितकं सुंदर आणि अविस्मरणीय होतं. आता रविवारी होणारं ग्रहण सुद्धा पाहायचं मी ठरवलं होतं, पण आता कोरोना विषाणूची साथ आहे, सगळीकडे अभूतपूर्व स्थिती आहे आणि त्यामुळे हा प्रवास टाळलेलाच बरा. तरी सुद्धा ग्रहण कालामध्ये कुरुक्षेत्र किंवा अन्य ठिकाणी लोक जाण्याची शक्यता आहे. जाणकार असंही सांगतात की उत्तर भारतामध्ये ग्रहण कालामध्ये तीर्थस्नानाची परंपरा आहे आणि त्यामुळं अशा सगळ्या ठिकाणी लोक गर्दी करणार नाहीत यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे स्थानिक प्रशासनाला. ग्रहणाविषयी अजूनही आपल्याकडे बरेचसे गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत, पण सगळे वैज्ञानिक, निरीक्षक आणि खगोलप्रेमी सुद्धा हेच सांगतात की सगळी आवश्यक ती काळजी घ्या आणि हे ग्रहण जरूर पहा, कारण अशी संधी वारंवार येत नाही.